नमस्कार, मी सुवर्णा जोशी. दुपारचे 12 वाजलेले आहेत. महत्त्वाच्या घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये पाहणार आहोत. राज्यातील थकीत वीज बिल असणाऱ्यांचं कनेक्शन तूर्तास तोडण्यात येणार नाही असं अर्थमंत्री अजित पवार यांनी आज सभागृहामध्ये जाहीर केलेलं आहे. कामकाज सुरू होताच भाजपनं वीज बिलावरून घोषणाबाजी सुरू केली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपची बाजू मांडली, त्यावर नाना पटोलेंनी खिंड लढवण्याचा प्रयत्न केला, पण त्यावर भाजपचं समाधान झालं नाही. मग अजित पवार उठले आणि कनेक्शन तोडणार नसल्याचं त्यांनी जाहीर केलं. भाजपनं या घोषणेचं स्वागत केलेलं आहे. तसंच ज्यांची कनेक्शन्स याआधी तोडली गेलेली आहेत त्यांची वीज कनेक्शन्स जोडून द्या अशी मागणी लगेचच फडणवीसांनीही केली. त्याच्यात खूप मोठी अडचण आहे. अध्यक्ष म्हणा रोज कनेक्शन, आता तुम्ही ती चर्चा येतपर्यंत अजून 50,000 कनेक्शन कापलेले असतील अध्यक्ष महोदय. मात्र या ठिकाणी आम्हाला आश्वस्त करावं की आजपासून कनेक्शन कापणं आम्ही बंद करतो, काही चर्चेची आवश्यकता नाही आहे. पण रोज कनेक्शन कापले जात आहेत, दर मिनिटाला कापले जात आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात गरिबाची अडचण या ठिकाणी होते अध्यक्ष महोदय, आणि म्हणून 57 आयुरच त्या करताय. उद्या चर्चा करायला परवा चर्चा करायचं आयुध नाही आहे. जेव्हा तातडी असते त्यावेळेस आपण 57 आयुध या ठिकाणी वापरतो. अध्यक्ष महोदय, खूप मोठ्या प्रमाणात सामान्य ग्राहकावर हा भुर्दंड आहे, त्याच्यावर कोरोनामुळे तो पहिलेच नागावलेला आहे. अशा परिस्थितीत असं होणं योग्य नाही. माझी विनंती आपल्याला अध्यक्ष महोदय की आपण 57 संदर्भातली माझी जी नोटीस आहे त्या नोटीसवर चर्चा सुरू करावी. एव्हरेस्ट बिल देण्याची जी परंपरा महाराष्ट्रामध्ये चाललेली आहे ती एव्हरेस्ट बिल देण्याची परंपरा थांबवली पाहिजे आणि वास्तविक रीडिंग घेऊन त्या लोकांना बिल दिले पाहिजे अशी भूमिका आम्ही मांडलेली होती अध्यक्ष महोदय. आणि मला आपण जी चर्चा आणताय त्या चर्चेप्रमाणे निश्चितपणे याच्यावर चर्चा व्हावी अशी आमची भूमिका आहे. राज्य सरकारच्या वतीनं मी सांगू इच्छितो की जोपर्यंत ऊर्जा विभागाची देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा उपस्थित केला त्याची चर्चा होत नाही तोपर्यंत राज्यातल्या शेतकऱ्यांचे किंवा इतर घरगुती ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडणं ताबडतोब थांबवण्यात येईल. त्याचा एक दिवस आपण त्या ठिकाणी ठरवू आणि त्या दिवशी चर्चा करून चर्चेतमधनं दोन्ही बाजूच्या सन्माननीय सभासदांचं समाधान झाल्यावरच बाकीचे निर्णय या विजेच्या संदर्भातले घेण्यात येतील.